नमस्कार. महा एम टी बनवे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर आर्य पाटील, व्हिडिओग्राफर आहेत. आपण बघितलं की नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर गेलेले आहेत आणि कालच त्यांची पुटिनबरोबर मीटिंग झाली. मला वाटतं जेवणाचा पुटीन आणि त्यांच्याबरोबर जेवण होतं हा कार्यक्रम होता. आजही ते रशियात आहेत आणि तिथून ते पुढे ऑस्ट्रेलियाला जायचे आहेत. त्या दौऱ्याबद्दल थोडंसं आपल्याशी हितगुज करायचं आहे. आपण जर बघितलं तर या अगोदर नरेंद्र मोदी जेव्हा निवडून आले त्यानंतर त्यांनी तातडीने पहिला जो दौरा केला होता तो शेजारी राष्ट्रांकडे केला होता. एकदा ते भूतानला गेले होते, एकदा नेपाळ आणि मालदीव्सला गेले होते. ते साजेसच होतं कारण भारत हा रिजनल सुपर पॉवर म्हणजे क्षेत्रीय महासत्ता या सदरात तेव्हा मोडत होता. परंतु आता आपण जर बघितलं असलं तर त्यांचा पहिला दौरा आणि मी म्हणतोय तो द्विपक्षीय दौरा आहे. खरं म्हणजे निवडून आल्या आल्या ते G7 आमंत्रणावरनं इटलीला गेले होते. त्याच्यावरती मी व्हिडिओ पण केलेला आहे. परंतु एक म्हणजे ते आमंत्रण निवडणुकीच्या अगोदरच त्यांना देण्यात आलं होतं. तेव्हा तर मोदींनी सांगितलं होतं की मी आमंत्रण देणाऱ्यांना सांगितलं होतं अहो निवडून तर येऊ दे. देणारे म्हणले होते आम्हाला माहिती आहे कोण निवडून येणार. सुदैवाने मोदी निवडून देखील आले आणि त्या संमेलनाला हजेरी लावून आले. परंतु यावेळेला मात्र द्विपक्षीय पहिला दौरा त्यांनी भूतान, सिक्कीम, शेजारी देश बांगलादेश, बांगलादेशच्या पंतप्रधान नक्कीच मोदींना येऊन भेटून गेल्या. परंतु द्विपक्षीय दौरा त्यांनी पहिला रशियाकडे केलेला आहे. कारण रशियासुद्धा एक महासत्ता आहे. यावरनं एक असं लक्षात येतं की भारताचं उंचावलेलं स्थान अधोरेखित होतंय. आणखीन एक गंमत झाली आहे. या मॉस्कोच्या दौऱ्याच्या 3 दिवस आधी कझाकस्थानमध्ये SCO म्हणजे शांघाय कोऑपरेशन कौन्सिल जे आहे त्यांची मीटिंग होती आणि त्याला मोदी गेले नाहीत. त्याला शी जिनपिंग येणार होते आणि शी जिनपिंगना महत्त्व द्यायचं नाही हे अधोरेखित करण्याकरताच मोदी त्या मीटिंगला गेले नाही. जयशंकर यांना पाठवलेलं होतं. इथे दिसतं की मोदींच्या सगळ्या गोष्टी या एक ठरवलेल्या चाली असतात आणि त्या चालीचा भाग आता रशियाला का गेले असा प्रश्न निश्चितच येतो. तर माझ्या मते त्याची 3-4 कारणं आहेत. यावेळेला एक विलक्षण आणखीन झालं आहे. मोदी जेव्हा जेव्हा दौऱ्यावर जातात तेव्हा तेव्हा त्या दौऱ्याची उद्दिष्टं स्पष्टपणे आधीच सांगितलेली असतात की या दौऱ्यात हे हे करार करायचे, इतक्या फायद्याच्या गोष्टी भारताच्या करायच्या आहेत, इतक्या गोष्टीची देवाणघेवाण व्हायची आहे, डिफेन्स कॉपरेशन आहे, अनेक गोष्टी असतात. परदेश दौऱ्यामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी सम्मिलित असतात पण त्याची आधी रूपरेषा सांगितलेली असते. या दौऱ्याची अशी रूपरेषा सांगितलेली नाही आणि हा दौरा मोदी आणि पुटिन यांच्या बोलण्याकरताच झालेला आहे अशी गत या दौऱ्याची गत आहे. तर मला वाटतं की यावेळेला ते रशियाला का गेले तर एक म्हणजे या आधीच्या SCO कौन्सिलच्या याला न जाता कारण तिथे चीनचा फार जास्त प्रभाव आहे तिथे न जाता नरेंद्र मोदी हे रशियाला आलेले आहेत. रशियामध्ये आजच्या घडीला रशियाला अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांनी पूर्णपणे एकलकोंड पाडलेलं आहे. तेव्हा रशियाला सध्या समर्थ सहकार्याची गरजच आहे. समर्थ सहकार्याची गरज असल्यामुळे त्यांचा ओढा नॅचरली चीनकडे गेला. परंतु चीनशी कोणीही मैत्री करायला जात नाही. चीनशी फक्त गरजेपुरती वाटाघाटी करायला जातात. म्हणजे इतकं झालं की रशियाने नॉर्थ कोरिया म्हणजे उत्तर कोरियासारख्या हुकुमशहा किम त्यालाही भेटायला रशियाचे पुटिन जाऊन आले. कारण रशियाला सध्या सैनिकांचा तुटवडा, ही युक्रेनची लढाई चालली आहे ना, सैनिकांचा तुटवडा आहे, शस्त्रास्त्रांचा तुटवडा आहे, पैसे सुदैवाने रशियाकडे भरपूर आहेत कारण त्यांचं तेल विकलं जातंय. त्याच्यातही भारताचीच कृपा आहे कारण रशियावर प्रतिबंध असताना सुद्धा भारताने रशियाकडनं तेल घेतलेलं आहे आणि त्याचे पैसे आपण रशियाला पुरवलेले आहेत. तर पुटिन यांचे घनिष्ठ मित्र म्हणजे नरेंद्र मोदी हे एक समीकरण आता झालेलं आहे. अमेरिकेने या दौऱ्यावरती टीका पण केलेली आहे की असं नरेंद्र मोदींनी जाऊ नये. इथेही नरेंद्र मोदींनी दाखवून दिलं की तुमच्या टीकेला आम्ही भीक घालत नाही, भारत देशाच्या भल्याची जी गोष्ट आहे ती आम्ही करतो आणि त्या म्हणूनच ते तिकडे गेलेले आहेत. त्याच्याशिवाय आणखीन एक महत्त्वाचं कारण हे होतं की रशिया आणि चीनची जी मैत्री गट होऊ घातली होती त्या मैत्रीमध्ये त्यांना थोडं विलग करण्याचं कारस्थान आपल्याला करायचं होतं. आपल्याला रशिया चीनची मैत्री अजिबात परवडणारी नाही आहे आणि त्याकरता सुद्धा नरेंद्र मोदी तिथे गेलेत. माझी खात्री आहे की पुटिन यांना जेव्हा कळेल की भारत त्यांच्या बाजूने आहे, भारत त्यांना समर्थन करतोय, तेव्हा त्यांचं चीनवरचं अवलंबित्व कमी होईल. तेव्हा तो पण एक उद्देश होता. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण चाबहार बंदर जे इराणमध्ये बांधलेलं आहे त्या चाबहारमधनं
उत्तर युरोपपर्यंत जो आपल्याला मार्ग तयार झालेला आहे, तिथे रेल्वे लाईन पण टाकलेली आहे. चाबहारहून वरती झदान या ठिकाणी रेल्वे टाकलेली आहे. तिथून अफगाणिस्तान फक्त 70 किलोमीटरवरती आहे. म्हणजे अफगाणिस्तानात सुद्धा आपली शस्त्रास्त्र, आपलं अन्नधान्य, आपले मेडिकल सप्लाईज पाकिस्तानमध्ये न घेता आपल्याला पोचवता येईल ही योजना झालेली आहे. तर त्या कॉरिडॉरला, तो नॉर्दर्न कॉरिडॉर ज्याला म्हणतात, त्या कॉरिडॉरला समर्थन मिळावं म्हणूनही ते तिथे गेलेले आहेत. आणि आता एक आणखीन चांगली घटना झाली आहे की इराणमधल्या निवडणुकीमध्ये पेजेश खान म्हणून जे सध्याचे राष्ट्रपती निवडून आलेले आहेत ते मध्यममार्गी राष्ट्रपती आहेत. इराणला सुद्धा ही गरज आहे की इराणचंही आयसोलेशनच झालेलं आपल्याला माहिती आहे, अमेरिकेने त्याच्यावर बहिष्कार टाकून ते पण कमी करायचं आहे. कारण इराणचं आयसोलेशन कमी झालं की युरोपची राष्ट्र आणि सेंट्रल एशियातली राष्ट्र या कॉरिडॉरचा वापर करतील आणि या कॉरिडॉरचा वापर करून भारताला त्याचा खूप फायदा होणार आहे. भारताला सेंट्रल आशियामधले गॅस आणि ऑइल सहजपणे मिळू शकेल आणि पार रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग म्हणजे पूर्वीचं लेनिनग्राड तिथपर्यंत हा मार्ग रेल्वे मार्ग पुढे जातो. मध्ये कास्पियन समुद्रात ते जहाजावरनं पण माल नेला जातो. तर त्या मार्गाचं संरक्षण व्हावं, त्या मार्गाचं संवर्धन व्हावं म्हणून देखील नरेंद्र मोदी तिथे गेलेले आहेत. एक शक्यता अशी आहे की युक्रेनचं युद्ध हे युक्रेन आणि रशिया दोघांनाही सध्या परवडत नाही आहे. युक्रेनकडे शस्त्रास्त्र नाही आहेत, सैनिक नाही आहेत. रशियाकडेही तीच परिस्थिती झाली आहे. शस्त्रास्त्र कमी आहेत, सैनिक पण रशियात फार मिळत नाही आहेत. मध्ये तर अशी बातमी आली होती की नॉर्थ कोरिया आपले सैनिक रशियाच्या मदतीला पाठवतो की काय. तर हे सगळ्यांना, दोघांनाही युद्ध थांबायला पाहिजे, पण सन्माननीय तडजोड होणं आवश्यक आहे. आजच्या घडीला एखादी महासत्ताच हे काम करू शकेल आणि चीन हे काम करणार नाही. कारण चीनची इच्छा रशिया आणि अमेरिकेमध्ये वितुष्टच राहावं हीच आहे. करायचं असलं तर हे मोदी हे काम करू शकतील की त्या दोघांमध्ये सन्माननीय तडजोड करून हे युद्ध थांबवणं, जी सध्याची फार महत्त्वाची गरज आहे, ती मोदी करू शकतील. तर कदाचित अमेरिका बाहेरनं कितीही टीका करो, राजकारणात या गोष्टी स्पष्ट बोलायच्या नसतात. मोदी निवडून आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन भारतात आलेले आपल्याला माहिती आहे. ते डोवल यांना भेटले, मोदी यांना भेटले. कदाचित त्यांनी मोदींना सांगितलं असेल की पुतिन यांना जरा समजवा की तुम्ही जेवढी हार्डलाईन, जेवढं इतकं तुम्ही ॲग्रेसिव्ह पोस्चर घेताय ते पोस्चर घेऊ नका, हळूहळू आपण डिसएंगेज व्हायला प्रयत्न करू. ही लढाई कोणाच्याच हिताची नाही आहे. तर सन्माननीय तोडगा करणारा भारताची मध्यस्थी कदाचित मोदी स्वीकारतील सुद्धा, नाही पण स्वीकारणार आपल्याला माहीत नाही, पण हा पण एक, हे पण एक दृश्य त्याच्यात असू शकेल. हे होत असतानाच अमेरिकेमध्ये आत्ता परिषद भरली आहे. नाटो सदस्य देशांच्या स्थापनेला, नाटो संस्थेच्या स्थापनेला 75 वर्ष झाली म्हणून एक मोठा समारोह चाललेला आहे. म्हणजे अमेरिका आपल्या बाजूने आपल्या सगळ्या पेड्यांना एकत्र करते, रशिया आपल्या बाजूने त्यांची सगळी मांडणी पूर्ण करते, म्हणजे चीन, तुर्कस्तान, इराण ही जी त्यांचे, आणि नॉर्थ कोरिया हे जे त्यांचे मित्र आहेत ते एका बाजूला उभे आहेत. क्युबा पण त्यांच्याच बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि सगळी पाश्चात्य राष्ट्र. तिसरा एक जो याच्यामध्ये घटक होता तो मोदींच्या बरोबर आहे, ज्याला ग्लोबल साऊथ म्हटलं जातं. इतर जी सगळी राष्ट्र आहेत, आफ्रिकेतली राष्ट्र आहेत, दक्षिण अमेरिकेतली राष्ट्र आहेत, गरीब राष्ट्र आहेत, ती सगळी मोदींच्या झेंड्याखाली एकत्र झालेली आहेत. कारण G20 मोदींनी हे मुद्दाम अधोरेखित केलं होतं. 54 राष्ट्रांना आफ्रिकेतल्या मोदी घेऊन आले होते. तेव्हा त्यांना सुद्धा आपल्या बाजूने घ्यावं असं पुतिनचं म्हणणं असू शकतं. त्याकरता मोदी तिथे गेले असतील. तेलाचा व्यापार तर आपण रशियाबरोबर करतोच आहे. स्वस्त तेल आपण रशियावरनं घेतोय, त्यातलं काही तेल आपण युरोपला परस्पर सुद्धा विकतो. त्यातनं भारताची तेलाची गरज भागते, भारताला पैसे मिळतात आणि ज्या रिफायनरीज ते तेल रिफाईन करून युरोपकडे पोहोचवत आहेत त्यांना विंडफॉल टॅक्स नावाचा, म्हणजे त्यांना तुम्हाला खूप प्रॉफिट झाला त्याच्यात स्पेशल टॅक्स लावून सरकारच्या पण तिजोऱ्या भरतायत. त्या तेलाचा व्यापार अप्रतिहत चालू राहावा याकरताही मोदी तिथे गेले असतील. एक लक्षात ठेवा, रशिया हा आपला पारंपरिक मित्र राहिलेला आहे. मी मागे सांगितलं होतं की परराष्ट्र राजकारणामध्ये कोणीही कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो. कायम जे असतात ते राष्ट्राचे हितसंबंध असतात. आज घडीला भारताला चीनच्या समोर उभं कराय, म्हणजे भारताचं आणि चीनचं जे शत्रुत्व आहे त्या शत्रुत्वामध्ये चीन आणि रशिया एकत्र होणं भारताला परवडणार नाही. त्यामुळे रशियाकडे आपण जाणं साहजिक आहे. आपल्या संरक्षण खात्यामध्ये, पर्टिक्युलरली आपल्या नौदलामध्ये रशियाचा बराच सहभाग आहे. रशियाची मदत आपल्याला हवी असते, सुटे भाग आपल्याला हत्यारांचे त्यांच्याकडनं हवे असतात. त्यामुळे रशियाशी चांगले संबंध ठेवणं ही आपली गरजच आहे. आणि ते पुतिनना सुद्धा सध्या एक भारतासारखा समर्थ सहकारी त्यांच्या बाजूने हवा आहे. त्यामुळे या दोघांचे गरजा आणि दोघं मित्र झालेले आहेत. यातनं चीनला अजिबात हे आवडलेलं नाही आहे की आपण SCO मीटिंगला गेलो नाही आणि
रशियाला डायरेक्ट भेटायला गेलो, परंतु ही भेट अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात झाली. दोघांमध्ये पुन्हा काहीतरी वेगळ्या चर्चा झाल्या, त्याचा तपशील काही दिवसांनी उघड होईल किंवा होणार देखील नाही. परंतु मला असं वाटतं, आणि मी इथे थोडंसं गेस म्हणजे तर्क करतोय, की हे येत्या महिन्याभरामध्ये युक्रेन युद्ध थांबेल. काय जे तडजोड व्हायची ती तडजोड होईल. रशियाला त्यांना क्रिमिया ठेवायचा ते त्यांच्याकडे, तो त्यांच्याकडेच राहून दिला जाईल. ते जे दोन प्रांत रशियाने स्वतःच्या ताब्यात घेतले तेही कदाचित त्यांच्याकडे राहून दिले जातील. आणि फॉर द टाईम बिईंग लढाई थांबेल असं मला वाटतं. कारण मी म्हटलं असं, ही लढाई रशियालाही परवडत नाही आहे आणि युक्रेनला तर परवडतच नाही आहे. नाटो राष्ट्रांना सुद्धा हे आवडत नाही आहे की याच्यात नुसते रिसोर्सेस चाललेत. आणि लक्षात ठेवा, अमेरिकेत निवडणूक आहेत. डोनाल्ड ट्रम्पनी सांगितलेलं आहे स्पष्टपणे की आतापर्यंत अमेरिकेनी युक्रेनच्या लढाईवरती $200 अब्ज खर्च केलेत. हे $200 अब्ज अमेरिकन जनतेच्या भल्याकरता वापरले असते तर जनतेचं केवढं तरी भलं झालं असतं. अमेरिकेमध्ये दोन्ही वुड बी प्रेसिडेंट एकमेकांशी डिबेट करतात ओपन TV वरती. त्याच्यात त्यांनी सांगितलं आणि अमेरिकेच्या जनतेने ही मागणी उचलून धरली आहे की पुरे झालं युक्रेन प्रेम, युक्रेनला मदत करून आपलं काही फायदा होत नाही आहे, ते लोक असेच मार खात आहेत, तेव्हा कदाचित हे युद्ध थांबू शकतं. ट्रम्पनी तर सांगितलं मी निवडून आलो की एक दिवसात हे युद्ध थांबेल. म्हणजे काय, युक्रेनची मदत बंद केली की युक्रेन लढेल कोणाच्या बळावरती? परंतु ते पुढच्या गोष्टी. माझ्या मते येत्या महिन्याभरातच हे युद्ध थांबण्याची काहीतरी रचना मांडली जाईल आणि ती मांडण्याचं श्रेय भारताला मिळेल ही माझी एक भविष्यवाणी तुम्ही समजा. बघूया काय होतं ते, काय काय घडेल ते आपल्यापर्यंत मी आणणारच आहे. त्याच्यातले इतर पैलू उलगडून सांगणार आहे. कारण चीननी आत्ता पँगॉंग लेकच्या तिथे पुन्हा सैन्याची जमवाजमव केली अशा बातम्या आहेत. हे सगळं होत असतं म्हणूनच नरेंद्र मोदी रशियाशी जास्ती जवळीक साधण्याच्या प्रयत्नात आहेत. बघूया काय होतं ते. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले लाईक्स आणि आपल्या कमेंट्स जरूर आमच्याकडे पाठवत राहा. कारण त्याने आम्हाला हुरूप येतो आणि काहीतरी नवीन नवीन गोष्टी आपल्यापुढे मांडण्याची शक्यता असते. एक अगदी छोटासा मुद्दा सांगतो की फ्रान्समध्ये सध्या ज्या निवडणुका झाल्या आहेत तिथे डावे पक्ष राज्यावरती आलेले आहेत. कदाचित, नक्की काहीच नाही आहे, पण कदाचित आपल्या राफेलचा जो डील फ्रान्सशी चालू आहे त्याच्यामध्ये डावे पक्ष काहीतरी फोडा घालण्याची शक्यता असू शकते. म्हणून रशियाचं जे Sukhoi 57 नावाचं अत्यंत मॉडर्न विमान तयार होत आहे, कदाचित त्याच्याबद्दलही सुतोवाच करायला नरेंद्र मोदी पुटींना भेटले असावेत. कारण आपल्याकडे रशियाच्या सुखोईची सगळ्या सिरीजची लढाऊ विमानं आहेत, त्यामुळे आपलं ट्रेनिंग त्याच्यावर झालेलं आहे. SU-57 आपल्याला घ्यायचं असलं तर तितकंसं कठीण जाणार नाही. बघूया काय होतंय, भविष्यात काय दडले ते बघूया. भारताचा उत्कर्ष झाला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद. नमस्कार.